वेरी वेरी इंपॉर्टेंट, सिस्टम उधर लगाई हुई है। तीन मास्टरमाइंड्स आपको उधर दिखाई देगी। फर्स्ट मास्टरमाइंड जिन्होंने आपको गुलामी दी, अ लेडी। सेकंड मास्टरमाइंड जिन्होंने आजादी के लिए शिवाजी महाराज को तैयार किया, अनदर लेडी जिजा। एंड थर्ड मास्टरमाइंड जो हिंदुस्तान की आजादी के लिए मशाल बनी, झांसी की रानी मणिकर्णिका। इट हैज टच द लाइफ सो वेल, इट्स सो वेलली प्रेजेंट। आजादी की भूख है क्या? पहली चीज खुद को पूछिएगा, आजादी की भूख है क्या? आज जितने भी डबल डायमंड यहां बैठे हैं, डायमंड्स बैठे हैं, ट्रिपल डायमंड बैठे हैं, आपको कुछ करने की इच्छा है क्या, भूख है क्या? दैट वॉज अ क्वेश्चन आस्क्ड इन मणिकर्णिका। आजादी तो मिलके रहेगी, शायद कोई नेपाल से आएगा यहां पे बिजनेस करके जाएगा, कोई लाजली कॉक से आएगा यहां पे बिजनेस करके जाएगा, लेकिन हिंदुस्तान की आजादी अगर चाहते हैं ना तो हमको खुद को उठना पड़ेगा। आपके नेटवर्क से आपके घर में कितना पैसा जाता है, दैट्स वेरी इंपॉर्टेंट। आपके जरिए आपके नेटवर्क में कितना पैसा जाता है, दैट्स वेरी इंपॉर्टेंट। और आज जगे तो कल बचेंगे, नहीं तो कोई तो आएगा यहां पे नेटवर्क खड़ा करेगा और पैसे उठाएगा, हम वहां से भी प्रोडक्ट खरीद करेंगे, नो इश्यू ऑन दैट, नो इश्यू ऑन दैट। लेकिन खुद का नेटवर्क इतना मजबूती से खड़ा कीजिएगा, शायद वो 10,000 हो, 20,000 हो, 50,000 हो, लेकिन उसमें से एक एक बूंद आपके आजादी के लिए आना चाहिए। वी टॉक अबाउट ऑलवेज हेल्थ फ्रीडम, फाइनेंशियल फ्रीडम, हैप्पीनेस, सबके लिए हमने सोचा, लेकिन ये जो आजादी मिलेगी ना वो लाइफस्टाइल चेंज कर देगी। आज जो लाइफस्टाइल हम जी रहे हैं, आई एम रियली प्राउड ऑफ माई सेल्फ। आज जो लाइफस्टाइल मैं जी रही हूं ना, आई एम रियली हैप्पी फॉर दैट। 12 घंटे जॉब करती थी मैं, 12 घंटे। आज बच्चा 12वीं में है, दो सेकेंड स्टैंडर्ड में था तब जॉब छोड़ी थी, आज बच्चा 12वीं में है, पूरा टाइम उसको दे पा रही हूं, पूरा टाइम उसको दे पा रही हूं। यह लाइफ स्टाइल डेट से निकली है, मेरे को टेंशन नहीं रहता, बहुत सोर्सेस से इनकम आती है, लेकिन जो सबसे ज्यादा बढ़िया बेस्ट इनकम आती है वो डिएक्सन से आती है, क्योंकि रॉयल्टी इनकम मिलती है, इसको आजादी कहते हैं। और यही लाइफस्टाइल हमको लोगों तक पहुंचानी है, यही लाइफस्टाइल, ये लाइफस्टाइल एक्सचेंज करनी है, ये लाइफस्टाइल का ब्रांड लोगों तक पहुंचाना है। प्रोडक्ट अपने आप पहुंच जाएंगे, दूसरे लोग आके भी प्रोडक्ट दे जाएंगे, लेकिन आपकी लाइफस्टाइल देख के किसी को आपने चेंज किया तो वो सच्ची आजादी है। इसीलिए आज जाके पहले मणिकर्णिका देखिएगा, खुद की आजादी के लिए काम करो, जो लाइफस्टाइल हमने पाई है लोगों तक दीजिएगा। आज नया जो न्यू जनरेशन है वो खड़ा है, वो अब्रॉड जा रहा है, इट्स अ ब्रेन ड्रेन, उनको ये लाइफस्टाइल दीजिएगा, उनको चाहिए वो लाइफस्टाइल, उनको वो आजादी की भूख है, वो चाहते हैं कि ये यहां हिंदुस्तान में मिले, तो उनको अपॉर्चुनिटी दीजिएगा। और लास्ट में यही कहूंगी, जब बेटी उठ खड़ी होती है तो विजय बड़ी होती है। आज हॉल में सिर्फ दो डबल डायमंड, दो ही लेडी डायमंड्स है, जब यहां पे 50% लेडीज डायमंड्स बैठेगी ना तब आपकी विजय अच्छी होगी, तब जो इनकम आएगा शायद हम काउंट नहीं कर पाएंगे, वही धर्मशीला जी ने करके दिखाया। डुप्लीकेशन में जो डुप्लीकेशन प्रोग्राम हरीश जी ने कहा है, इट्स अ परफेक्ट थिंग, शायद वो मर्द है या मर्दानी है, लेकिन आजादी के लिए डुप्लीकेशन ही काम आएगा। थैंक यू सो मच। थैंक यू। आज 21व्या शतकातल्या स्त्रीसाठी जागतिक महिला दिन हा तिच्या अस्तित्वाचा, तिच्या संविधानाचा कौतुक सोहळा झाला जातोय, परंतु आतापर्यंत त्याच्यासाठी प्रत्येक प्रचंड स्त्री संघर्ष झाले आहेत, त्यामागे दुःखाचे अवलंबीचे पद्मपती झालेल्या नेताणीचे हुंकार आहे, आणि त्यातूनही वाट काढत स्त्रियांनी शिक्षणाचा मार्ग पत्करला आणि मग त्यांना आकाश नेणं झालं। जगात आपल्याला करता येण्यासाठी कितीतरी गोष्टी आहेत, त्या नोंदवल्या आणि मग काय,
आज जगात असं कोणतंही क्षेत्र नाही, अगदी कुठलंही क्षेत्र नाही ज्यात महिला नाही. चूल पूर्वी केवळ चूल आणि मूल यावरच मक्तेदारी असणारी स्त्री आज पुरुष प्रधान क्षेत्र असलेली जी समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण याच्यात लिलया वावरते. आणि विशेष म्हणजे तरी तिच्यात बडेजाव नाही आहे तिचा, तिने काही मोठं काम करते किंवा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावायचा आहे हा तिचा अट्टाहासही नाही. चित्रपट नाट्यसृष्टी, कार्पोरेट, सुरक्षा दल, वैद्यकीय सुविधा, पत्रकारिता आणि अशा कितीतरी क्षेत्रांमध्ये आज असं आहे की वेळेचं काळवेळचं बंधनच नाही. तुम्हाला आज सकाळी किती वाजता गेला तरी रात्री परत याल किती वाजता बंधन नाहीये काही. पण तरीही ही स्त्री आहे असा भावन न करता स्त्रिया तेही काम एन्जॉय करतात. मदर टेरेसा, आपल्या मंदारिणी आमटे, सिंहदरी सरकार यांनी समाजस्वास्थ्य सुधारण्यासाठी आपलं आयुष्य पाणाला लावलं. अनेक जणांना त्यांनी निराधारांना आधार दिला आणि अनेकांना जीवन जगण्याचं बळ दिलं. आपलं आपण सगळ्यात आय आहोत. आईपणाचा पूर्ण वेळेचा आयुष्य व्यापून टाकणारा उद्योग आपल्या हाताशी आहे, तरीही आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी घराबाहेर पडतो आणि समोर येईल त्या संकटात प्रसंगी लोक निघलेला सामोरं जाऊन आपल्या कर्तृत्वाने जगाला लिपवून टाकतो. खरंतर स्त्रीची निरपेक्ष वृत्तीच तिचं वेगळेपण अधोरेखित करत असते. स्वतःला सक्षम बनवताना इतरांनाही आपल्या पंखाखाली येते आणि कर्तृत्वाच्या उंच अवकाशात भरारी येते. आज डीएक्सएमच्या माध्यमातून हा जागतिक महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला आहे, मला वाटतं निशाने मला सांगितलं अनेक अचिवर्स आहेत इथे ऑलरेडी आणि आलेल्या नाहीयेत, म्हणजे आपलं बळ किती आहे स्त्रियांचं आणि त्यांना तुमच्या या कार्याला उत्तरोत्तर प्रगती व्हावी तुमची याच्यासाठी आमच्याकडून मनापासून शुभेच्छा. कारण तुम्ही फक्त स्वतः उभारले आहात, तुम्ही अजून काही जणींना वरती आणताय, त्यांचा सामाजिक स्तर उंच व्हावा म्हणून तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करताय, धडपडताय. याचाच अर्थ स्त्री सबलीकरण फक्त पुस्तकात नाही, आपणही करतोय ते आपल्याच आजूबाजूच्या स्त्रियांना घेऊन. त्याच्यासाठी शिक्षणाच्या अटी नाही आहेत, कुठल्याच अटी नाही आहेत. त्याच्यामुळे डीएक्सएम कडून तुम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळतच आहे, यापुढेही मिळेल. आणि महिला तर करतातच आहे पण मुलींनाही त्याच्यासाठी बळ मिळतंय ही फार चांगली आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा, धन्यवाद. प्रिन्सिपल आहे बोरिया, लेगसी बी ए केले. आजचा दिवस, आज जागतिक महिला दिन औचित्य साधून आपण सगळ्याजण इथे एकत्र जमलो आहोत. खरं म्हटलं तर महिला दिन हा एकच नसावा, दररोजच महिला दिन आहे असं माझं तरी म्हणणं आहे. पण असा एक वेगळा दिवस कुठला तरी पाहिजे, त्याचं काहीतरी खास पाहिजे आणि म्हणून डीएक्सएम टीम एफर्टच्या मदतीने आपण आज जागतिक महिला दिनचं औचित्य साधून नारी उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र इथे आलो आहोत. मी आपल्या टीमच्या वतीने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. अ वॉर्म वेलकम टू ऑल. तूच अन्नपूर्णा, तूच महाकाली, तूच महाशक्ती, तूच दुर्गाकाली. जननपूर्णा विश्वाची आता होऊ पाहते एक यशस्वी व्यावसायिका. एक वेगळं विश्व निर्माण करण्याचं स्वप्न घेऊन आपण सर्वजणी झडपडत असतो आणि आपले प्रयत्न करत असतो आणि यासाठी डीएक्सएम हे व्यासपीठ आपल्या सगळ्यांसाठी एक नवीन काहीतरी घेऊन येणार आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आज आपण इथे सगळेजण पाहणार आहोत. चला तर मग सगळ्यासाठी तयार आहेत ना? तयार आहेत ना? मॅडम सगळे काय अनुभव? आमच्या इकडे एक बांधकर म्हणून होते, तर एकदा काय झालं होतं की मला थोडे पिरियड्सच्या प्रॉब्लेम व्हायचे, म्हणजे पोटात वगैरे दुखायचे, तर मग ते नारायण हॉस्पिटलला होते. तर मग आमचे फॅमिली रिलेशन होते,
त्याच्याशी मग ते म्हणाले की ते डीएसएनचे प्रोडक्ट तेव्हा मला वाटतं डिस्ट्रीब्युटर होते. तर मग ते म्हणाले की तू हे आरजीजीएल वगैरे पहिल्यांदा मला त्यांनी कोकोजी सांगितलं. मग म्हणाले आरजीजीएल करून बघ आणि मला त्याचा इफेक्ट झाला म्हणजे चांगल्या प्रकारे झाला रिझल्ट. आणि मी त्यांना थांबवलं म्हणजे एक साधारणपणे 6-7 महिने 1 वर्ष मी घेतलं असेल. पण कोकोजी मी तर मी स्वतः तेव्हा घेत होते आणि मी उदाहरे देत होते माझ्या म्हणजे किती झाले त्याला 5 वर्ष. मी नंतर मग मी या फील्डमध्ये मार्केटिंग हे फील्ड मी करायला सुरुवात केली. आता 2-3 महिने झाले पण त्यापूर्वी फक्त मी हे प्रोडक्ट घेत होते पण मला एवढं डिटेल माहित होते त्याचं. मग नंतर मग काय झालं की परत आता असं थोडं जाणवलं की वयानुसार आता 47-48 एज आहे माझं. तर म्हटलं त्याला पाय दुखायला वगैरे लागले तर मी परत असं मग डॉक्टर हडवले मला भेटले जे आपल्या एक्सेल मधलेच आहेत. आणि मग त्यांनी मग मॅडमचं विशाखा मॅडम आणि सरांचं नाव सांगितलं आणि मग मी पण या याच्यामध्ये आले आणि मग स्पिरुली खायला सुरुवात केली. नंतर मग कॉफी 2-in-1 कॉफीचा रिझल्ट मला एवढा ऑसम रिझल्ट आहे की त्याचं ऍड ही करायची गरजच नाही लागत. म्हणजे कोणाला जर तुम्हाला द्यायचं असेल तर फक्त एकच करायला लागेल तुम्हाला की ते एक पाऊच येते शकतात तर त्याला सांगायला पाहिजे ऍड करण्यासाठी तुम्ही हे करा आणि घ्या आणि तुम्हाला ते स्वतःहून सांगा की खूप छान आहे आम्हाला द्या. तसं मुलांना पण कोकोजी असं पटकन काय होतं की लहान मुलांना वगैरे द्यायला सगळ्यांना भीती वाटते की बाबा पटकन कसं द्यायचं हे कोणाला पटेल ना पटेल किंवा मग त्यांना सवय होईल. कारण का बाकीचे नावं जे आहेत की बोर्डविटा हॉलेस हे आपले ऍड वगैरे बघून सगळी घेतात हे सगळ्यांना माहीत असतं. पण असं काहीतरी डीएक्सएलचं नाव किंवा त्याचं प्रोडक्ट पटकन घ्यायला लगेच सगळीकडे तयार होते मग ते घाबरतात म्हणजे कसं असेल का होईल का आणि त्याला कसं दिलं तर काय होईल. मग आपण त्याला सांगायचं की तुम्ही एक घेऊन बघा थोडं द्या तुला कसं वाटतं आणि मग ते दिल्यानंतर मला तर असा रिझल्ट आहे की या फील्डमध्ये हल्ली 2 महिने झाले असते पण ज्यांना मी दिलं गॉड्स करे ज्यांना मी दिलं ते खुशच झाले घेऊन की कोकोजी घेतल्यानंतर लहान मुलं दिल्यावरती ते असं नाही म्हणाले की बाबा हे काहीतरी आहे वेगळं आहे. ते उलट स्वतः सांगतात मला की आमची मुलं तर काही घेतच नव्हती पण ते आता मागून घ्यायला लागले तर तिने सांगितलं मला की काकूने आमच्या सोसायटीचा राहतो काकूने मला ते दिलंय ना द्यायला ते देतो मला. मग तिने दिलं गावी जात होता तिने लक्षात आलं काकूने नवीन साखी आणून नाही ना दिलं मग आता राहिले ना अर्धो ते मी गाडी घेऊन जातो. म्हणजे एवढं तीच मला एक सरप्राईज झाले की एवढं काय आहे याच्यामध्ये की खरंच असं काहीतरी नक्कीच काहीतरी आहे की जे करून लहान मुलांना सगळ्यांना खूप आवडतं आणि सगळेजण खूप घेतात आणि माझा हा अनुभव खूप छान आहे आणि अप्रोच करण्यासाठी त्याच्यानंतर जाण्यासाठी त्यांच्यापर्यंत आपण सगळेजण प्रयत्न करूया मी पण करते आणि नक्कीच आपल्याला याच्यामध्ये यश मिळेल. सगळ्यांना माझा नमस्कार. माझ्या आपल्याच आणि माहितीच्या सहकार्य मी नॅचरोपॅथ योगा ट्रेनर आहे. मी वास्तू विशारद पण केलाय वास्तू पंडित केलाय पाकिस्तानी केलाय पत्रिका वगैरे सगळं केलंय पण मी फक्त आता प्राणी केली डीएक्सएल आणि योगा. मी तशी बीकॉम झालेली आहे. पूर्वी मी ऑफिसमध्ये काम करत होती पण 2006 अचानक माझी मुलगी आजारी पडली. 2 वर्ष ती सारखं म्हणायची लोक सुद्धा लवकर होतात पण मी कशी सकाळी जाणार रात्री येणार दोन मुलीला बेबीसिटिंग घेऊन येणार लक्ष दिलं नाही तिकडे जास्त. तिथेच मी रात्री 11 वाजता गेलं तिकडे डॉक्टरकडे तर बीपी तिचं 180 वगैरे झालं त्यावेळेला. खूप उपाय केले खूप म्हणजे पावणे 3 लाखाच्या वरती खर्च झाला पण काय बरी नाही झाली. बीपीची गोळी पण चालू करायला सांगितली लोकांनी प्लीज फोन आणि अगदी थकून गेलेली दगडावर लोक आपण तसंच एवढ्यात मला आधी वरांची ओळख झाली तर त्यांनी मला सांगितले की कॉफी तुम्ही मॅडम 1 महिना ट्राय करा बघा तिला. आणि ते 1 महिना कॉफी मात्र मी रेग्युलर तिला दिली बेबीसिटिंग वाली पण द्यायची आणि 1 महिन्याच्या कॉफी नंतर ती पूर्ण बरी झाली असं माझा डीएसएलचा प्रवास चालला. आता मी एवढं पेशंट करते मी सकाळी कधी 5 ला निघते 5:30 ला निघते आणि घरी येण्याचा माझा काही भरोसा नसतो आणि मला माहित नसतं की मी पुढे कुठे जाणार आहे. माहित असतं त्या दिवशी मी काहीतरी खायला गेले पण माहित नसतं ना की अचानक फोन आला तर कधी बिल्डिंग पर्यंत येऊन पण रिटर्न जाते. मग मी पुढून सकाळी जाताना 15-16 गोळ्या म्हणजे हातात येतील तेवढ्या पोचून नाही घेत आणि
दोन आणखी जे किंवा तीन पेन तरी घेते कधी तीन कधी दोन असं येते तसं कारण अगदी दारात टोकावर येऊन मी घेते आणि पळते मग त्याच्यामुळे फुल एनर्जेटिक जातो आपला दिवस आणि कॉफी पण पिते कधी सोबत कोणाकडे आणि घरी गेली कोण म्हणाल चहा द्या तुम्ही नक्की गरम पाणी द्या आणि कॉफी आपण दुसऱ्यांना ट्रीटमेंट देतो मी हिलिंग करून दुसऱ्यांचं दोन तीन मिनिटात पण किती पण तुमचं बीपी असू देत नॉर्मल करते हिलिंगमध्ये पण त्यावेळेस माझी पण शक्ती चांगली कारण दुसऱ्यांचे आजार आम्ही आमच्या शहरात तोडाव्यासाठी गेलो त्यामुळे माझी पण तब्येत चांगली ठेवणं गरजेचं आहे म्हणून मी हे सगळं तयारी करते आता तर असत माझ्या कधी पण चहाचं पाणी पण पाण्याने चहा पडलं यांनी सांगितलं चहाचं पाणी पण ते चालू असतं माझं म्हणजे आपणच आपलं पाडलं आणि दुसऱ्याचं काय शिवायला जाणार तसा प्रकार नको आणि आपल्या शिवायचं आणि मग शिवायला हे प्रोडक्ट खाल्ला का म्हणजे आणि नंतर हिलिंग करून की त्यांचा कुठलाही कॅन्सर पेशंट केलेत एचआयव्ही केले बरेचसे पेशंट केलेत तर त्यांचा आजार मी बरा करते पण नंतर पुढे काय ते चुका करणारच आहेत ना खाण्याच्या झोपण्याच्या सगळ्या चुका पण म्हणून ते एक्सेप्ट प्रोडक्ट ते काळजी घ्यायला मग मी त्यांना ते प्रोडक्ट देते आणि मी आधीच सांगते कारण बरं झाल्यानंतर कोण येणार नाही म्हणून आधीच सांगते हिलिंग बरोबर हे घ्यायला लागेल असं करतो आणि त्यामुळे हे काय शारीरिकदृष्ट्या तर आपल्याला मजबूत करतं आणि एक जण आणि आर्थिकदृष्ट्या पण करतं कमिशन तर मिळतच आहे आपल्याला बोनस पण मिळतो सोबत मला सगळ्यांना सांगाय की तुम्ही पहिल्यांदा सहा महिने व्यवस्थित सगळे प्रोडक्ट खा म्हणजे एकच नको स्किन खूप महाग येते मग तुम्ही मान बोलल्या की दुसरे काय म्हणणार ना म्हणून तुम्ही आधी सगळे प्रोडक्ट युज करून बघा सहा महिने व्यवस्थित स्वतःला अनुभव घ्या आणि मग तो स्वतःचा अनुभव दुसऱ्याला तुम्ही अगदी ठामपणे सांगू शकता कॉन्फिडेंटली म्हणजे आधी आपल्याला काय माहित नसतं आणि बस आपण काका काका सांगायचं त्याला पण काय अर्थ नाही म्हणून जेवढा प्रचार करते डीएसएनचा म्हणजे आताची मुलं छोटी छोटी पण आहेत त्यांना पण अगदी की दुकानात पण आता मगाशी गेली तिथे पण ती प्रेग्नेंट होती तिला म्हटलं ह्या गोळ्या घे आणि मुलगा जेवत नाही तर म्हटलं कोविड मिळाली तिने काही घेतलं असं नाही आपण 100 माणसांना सांगतो पण सगळेच घेतात असं नाही पण जेवढं तुम्हाला सांगते तेवढं सांगा कोण घेतील नाही घेतील तो त्यांचा प्रश्न आहे